नमस्कार मंडळी, विनायक ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कोल्हापूर ट्रिपच्या मागील दोन व्हिडिओ मध्ये आपण दख्खनचा राजा म्हणजे ज्योतिबा मंदिर आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर जाऊन दर्शन घेतले आणि त्याबद्दलची माहिती पाहिली. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जात आहोत ते म्हणजे कोल्हापूर मधील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण छत्रपती शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तू संग्रहालय अर्थात शाहू पॅलेस, ज्याला न्यू पॅलेस म्हणूनही ओळखले जाते. हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे स्थित एक ऐतिहासिक राजवाडा आहे. 19व्या शतकात कोल्हापूर संस्थानाचे शासक महाराज शाहू छत्रपती यांनी ते बांधले होते. कोल्हापूर शहराच्या उत्तरेकडे साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर नवा राजवाडा प्राचीन संस्थान काळाची शान दाखवत उभा आहे. राजवाड्याचे बांधकाम सन 1877 मध्ये सुरू झाले आणि सन 1884 मध्ये पूर्ण झाले. एका प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुशिल्पकाराने न्यू पॅलेसची रचना केली होती. युरोपियन आणि भारतीय वास्तुशास्त्राचे मिश्रण असलेली ही वास्तू शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. राजवाडा परिसरात तलावकाठी राखीव जंगल आणि जंगलात हरिण, मोर यांसह इतर प्राणी देखील आहेत. हा राजवाडा त्याच्या प्रभावी स्थापत्य कलेसाठी ओळखला जातो. म्युझियमच्या आत प्रवेश केल्यानंतर समोर प्रथमतः दृष्टीस पडते ते म्हणजे छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांचे घोड्यावर आरूढ असलेले भव्य रंगचित्र. त्यानंतर आपण म्युझियम मधील वेगवेगळ्या दालनात प्रवेश करतो. या म्युझियम मध्ये हत्तींचे दालन, फर्निचरचे दालन, राजश्री छत्रपती शाहू दालन, शस्त्र दालन, दरबार हॉल, प्राणी संग्रहालय अशी विविध दालने आहेत. राजवाड्यामध्ये श्री छत्रपती शाहू संग्रहालय आहे. संग्रहालयात त्या काळातील शस्त्रे, पोशाख, दागिने आणि कोल्हापूरच्या राज्यकर्त्यांच्या इतर वस्तूसह कलाकृतींचा संग्रह देखील केलेला आहे. या वाड्यात शाहू महाराजांनी अनेक विविध प्रकारच्या प्राण्यांची शिकार केली, त्या प्राण्यांचे अवशेष आढळतात. कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असलेला हा राजवाडा पर्यटकांसाठी खुला आहे. या संग्रहालयाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. संग्रहालयात फिरण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाते. संग्रहालयात फोटो किंवा व्हिडिओ करण्याची परवानगी नाही, म्हणून आतील दालनांचे व्हिडिओ मी आपल्याला दाखवू शकत नाही. संपूर्ण संग्रहालय फिरण्यासाठी साधारण 1 तास लागतो. उत्कृष्ट स्थापत्यकला, नैसर्गिक वातावरण, ऐतिहासिक माहिती तसेच येथे असणारे प्राणी पक्षी पाहण्यासाठी या ठिकाणी नक्की भेट द्या. चला भेटू आपण आता पुढील नवीन व्हिडिओ मध्ये.